लाइव न्यूज नजर हमारी खबर आपकी। लोणार येथील वर्धमान गौरक्षणच्या चारा गोडाऊन लाखो रुपयांचे कुटार जाळून खाक। लोणार शहरातील वर्धमान गौरक्षणला आज दिनांक 30 जानेवारीच्या सकाळी 9 वाजेदरम्यान कुटार व चारा गोडाऊनला आग लागली। घटनेची माहिती मिळताच शहरातील तरुण व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व लोणार नगर परिषदेला याची माहिती देण्यात आली। लोणार नगर परिषदेने अग्निशामनची गाडी तत्काळ घटनास्थळी पाठवली। ह्या आगीने एवढे रुद्र रूप धारण केले की शहरातील अनेक पाण्याचे टँकर व अग्निशामनच्या पाणी मारूनही आग विझत नव्हती। शेवटी जेसीपी आणून आतील गोदाममधील कुटार बाहेर आणण्यात आला। यावेळी आग भयंकर असल्याने जेसीपीने सुद्धा आग विझवताना अनेक अडचणी येत होत्या। तरीही शहरातील अनेक तरुण यांनी आत गोदाममध्ये जाऊन व शेडवरील टीन पत्रे खोलून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी या ठिकाणी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेश मापारी, नगर परिषद गटनेते भूषण मापारी, साना प्रमण बोरा, डॉक्टर संतोष संचेती यांनी भेट दिली। तसेच मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप, तलाठी अशोक सोदर, सचिन शेवाळे, लोणार पोलीस स्टेशनचे विशाल ढोंडगे, बीड जमदार संतोष चव्हाण, अनिल शिंदे, गजानन डोईफोडे यांनी भेट देऊन पंचनामा केला। यावेळी आग विझवण्यासाठी कुशल संचेती, सुमित वोरा, सुंदर संचेती, तुषार संचेती, देवांग संचेती, हर्ष रुणवाल, तानाजी मापारी, कुशल डोंगरवाल, गोपी सोनीगिरा, विशाल वर्मा, रणजित बेहरा, कैलास मदनकर, अक्षय मोरे, अश्विन दीक्षित, अरबाज खान, संतोष मिसाळ, अग्निशामनचे विकास नेवरे, प्रभाकर सानप, राजेश्वर राऊत यांनी शर्तीचे प्रयत्न केले। फिरदोस खान पठाण सह लाइव्ह न्यूज। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।